अच्छे आप सर्वांश में मतलब आज ऑनलाइन क्लास मध्ये सर्व बालमित्रांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण मराठी प्रथम भाषा व्याकरण बात अच्छा मार्गदर्शक म्हणून आदरणीय भीमा आले सर आहेत शारदा विद्या मंदिर तालुका राहता. मी सरना विनंती करतो आपण आपला आजचा घटक सुरू करावा. आदरणीय लेंबे सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर माझा आवाज येतोय? सर आवाज येतो का माझा क्लिअर? हो सर क्लियर आहेत. हो सर क्लियर हाँ, क्लियर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मार्फत या वर्षी मिशन आरंभांतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका सुरू आहेत. त्याअंतर्गत आज आपण विषय मराठी प्रथम भाषा यामधील घटक आहे कार्यात्मक व्याकरणाचा, आणि त्याच्या अंतर्गत आज आपण दोन उपघटकांची माहिती पाहणार आहोत. त्यापैकी पहिला घटक आहे लिंगविचार आणि दुसरा घटक आहे वचन. तर आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला हे दोन घटक, या दोन घटकांसाठी 3% भारांश ठेवण्यात आलेला आहे. या घटकावर एक प्रश्न विचारला जातो, तो 2 गुणांसाठी असतो. या घटकांची सविस्तर अशी माहिती आज आपण या ठिकाणी घेत आहोत. तर त्यातील पहिला घटक आहे लिंगविचार. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिंग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. मराठीमध्ये शब्दामागे आलेली तो, ती आणि ते ही जी सर्वनामे आहेत, ही सर्वनामे त्या त्या शब्दाची वेगवेगळी जात किंवा लक्षण दाखवतात. हे लक्षण म्हणजेच लिंग होय. तर या ठिकाणी आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. त्यापैकी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये बोलत असताना आपण म्हणत असतो की तो पुरुष. आता तो पुरुष, पुरुष या शब्दाचं उच्चारण करत असताना आपण ती पुरुष असं आपण म्हणत नाही, तर तो पुरुष असं आपण म्हणतो. पुरुष या शब्दामध्ये आपणाला पुरुषपणाचे लक्षण जाणवते. तर दुसरा उदाहरण आहे स्त्री. हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती स्त्री असं आपण म्हणत असतो. तर स्त्री या शब्दामध्ये आपणाला स्त्रीपणाचे लक्षण जाणवते. किंवा मूल या शब्दाचा वापर वाक्यामध्ये करत असताना किंवा त्याचं लक्षण आपल्याला जर सर्वनामाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असेल तर ते मूल असं आपण म्हणतो. त्या वेळेला पुरुषपण किंवा स्त्रीपण हे आपल्याला निश्चित अशा प्रकारे सांगता येत नाही. तर अशा प्रकारे शब्दामधील दडलेलं जे लक्षण आहे ते, तो, ती आणि ते या सर्वनामांचा वापर करून आपणाला ते लक्षण जाणून घेता येते. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, लिंग म्हणजेच तो, ती आणि ते ही सर्वनामे जेव्हा शब्दाच्या मागे येतात तेव्हा ती सर्वनामे त्या शब्दाची जात किंवा लक्षण दाखवतात. या सर्वनामांमुळे आपणाला त्या शब्दाचे जे लक्षण जाणवते त्या लक्षणालाच लिंग असे म्हणतात. या ठिकाणी लिंग म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले असेल असं समजून पुढच्या प्रश्नाकडे मी या ठिकाणी वळतो. पुढचा प्रश्न आहे मराठीमध्ये लिंगे किती. तर आताच आपण पाहिलेलं आहे की शब्दामध्ये जर पुरुषपणाचं लक्षण जाणवत असेल तर त्या शब्दाला किंवा त्या त्या शब्दाचं ते लिंग हे पुल्लिंग असतं. म्हणजे जो शब्द पुरुषपणाचे लक्षण दाखवतो तो असतो पुल्लिंग. उदाहरणार्थ पुरुष, वाघ, चमचा या शब्दांचा जेव्हा आपण वापर करतो त्या वेळेला ती पुरुष ती वाघ असं आपण म्हणत नाही, तर तो पुरुष
तो वाघ, तो चमचा अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो। म्हणजे तो या सर्व नामामुळे त्या शब्दांमध्ये आपणाला पुरुषपणाचं लक्षण जाणवतं। म्हणून मराठीतलं पहिलं जे लिंग आहे ते म्हणजे पुल्लिंग। यानंतर पुढच्या प्रकाराकडे आपण वळूया। जो शब्द स्त्रीपणाचे लक्षण दाखवतो ते स्त्रीलिंग। उदाहरणार्थ स्त्री, गाय, मुलगी या शब्दांचा वापर करताना आपण तो स्त्री, तो गाय असं न म्हणता किंवा तो मुलगी असं न म्हणता ती स्त्री, ती गाय, ती मुलगी असं आपण म्हणत असतो। म्हणजे या ठिकाणी ती या सर्व नामामुळे स्त्री, गाय, मुलगी या शब्दांमधील स्त्रीपणाचे लक्षण आपणाला जाणवते। म्हणून जो शब्द स्त्रीपणाचे लक्षण दाखवतो त्या स्त्रीलिंग असे म्हणतात। त्यानंतर मराठीमध्ये तिसरं जे लिंग आहे ते म्हणजे नपुंसक लिंग। आता नपुंसक लिंग नेमके कोणाला म्हणायचं? तर शब्दामध्ये ज्या वेळेला आपणाला पुरुष पण किंवा स्त्री पण यापैकी नेमके काय हे सांगता येत नाही त्या नामाचे लक्षण दाखवणारा शब्द म्हणजेच नपुंसक लिंग होय। त्याचे काही उदाहरणं या ठिकाणी आलेली आहेत। ती उदाहरणं पाहत असताना पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे मूल, दुसरं आहे कपाट, तिसरं आहे वासरू। तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण लहान मुलं जर उभी असतील मग त्यामध्ये मुलगी असेल, मुलगा असेल, लहान वय त्यांचा असेल, तर त्यापैकी एक जर असेल तिथे तर आपण मुलगा आहे की मुलगी हे न सांगता आपण मूल असं म्हणतो। किंवा आपल्याकडे नातेवाईक आल्यानंतर सुद्धा ते आपल्या घरच्या माणसांना विचारतात मूल बाळ। मग मूल हा जो काही शब्द आहे याचा वापर जेव्हा होतो त्या वेळेला नेमकी स्त्री आहे की पुरुष आहे हे आपणाला जाणवत नाही। तर त्यामुळे ते मूल असं आपण म्हणत असतो, ते कपाट, ते वासरू असं आपण म्हणतो। तर ते या सर्व नामामुळे मूल, कपाट, वासरू या शब्दामध्ये आपणाला स्त्रीपण किंवा पुरुषपण नेमकी काय आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही। पण ते या सर्व नामामुळे त्या ठिकाणी आपणाला त्या नामाचं लक्षण कळतं आणि त्यामुळे त्यास नपुंसक लिंग असं म्हटलं जातं। यावरून मराठीमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग अशी तीन लिंगे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे। तर मराठीतील हे तीन लिंग तुमच्या लक्षात आलं असेल असं समजून मी पुढच्या मुद्द्याकडे जातो। तर पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी तो म्हणजे पशु पक्ष्यांतील लिंगभेद। प्राणी व पक्षी, आता आपण पाहिलं माणसाच्या बाबतीमध्ये आपण पुरुष आणि स्त्री अशा प्रकारे लिंगभेद करतो, परंतु पशु आणि पक्षी यांच्या बाबतीमधील लिंगभेद आपण अभ्यासत असताना या ठिकाणी प्राणी आणि पक्षी यांच्यातील पुरुष आणि स्त्री हा जो काही भेद आहे, हा जो फरक आहे, लिंगभेद आहे, तो आपण नर, मादी, नर आणि मादी या शब्दांनी दाखवत असतो किंवा दाखवला जातो। त्याची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये सर्वप्रथम पुल्लिंग वाघ आणि याचं स्त्रीलिंगी शब्द होतो वाघिन। मग असं आपण म्हणत नाही की वाघ हा पुरुष आहे असं न म्हणता किंवा वाघीण ही स्त्री आहे असं न म्हणता हा प्राण्यांमधील जो लिंगभेद आहे तो आपण नर आणि मादी या शब्दांनी दाखवत असतो। तसंच पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आहे पा, तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलंय पक्ष्याचं, चिमणा पुरुष किंवा चिमणी स्त्री असं न म्हणता आपण त्यांचा लिंगभेद करताना चिमणा हा नर आहे किंवा चिमणी ही मादी आहे असं आपण म्हणत असतो। यावरून हे लक्षात घ्या
की पशु पक्ष्यांतील लिंगभेद हा नर किंवा मादी, पुल्लिंगसाठी नर हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो आणि स्त्रीलिंगसाठी मादी हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. हा पशुपक्ष्यातील लिंगभेद करताना नर मादीचा भेद जो आहे किंवा नर मादी या शब्दांचा वापर जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर पुढे आपण निर्जीव वस्तूंचे लिंग कसे ओळखले जाते किंवा कशा प्रकारे पाडले जाते ते आपण पाहूया. तसं पाहिलं तर निर्जीव वस्तूंवर लिंग ही कल्पना लादलेली असून परंपरेतून बोलले गेले तेच पुढे चालत आलेले आहे किंवा तेच बोलणं पुढे राहिलेलं आहे. तरीही त्यांचा जो वेगळेपणा आहे तो दर्शवत असताना पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग याच शब्दांनी तो दाखवल्याचं आपल्याला लक्षात येतं. समजा या ठिकाणी काही उदाहरणं दाखल आपण शब्द घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो म्हणजे चमचा. त्यानंतर चमचा हा शब्द ती चमचा किंवा ते चमचा असं आपण म्हणत नाही, तर तो चमचा असं आपण म्हणतो. तर तो या सर्व नामामुळे चमचा या शब्दामध्ये पुरुषपणाचं लक्षण दडलेचं आपल्याला लक्षात येतं. तसं चमचा, वाटी किंवा ताट हे जे शब्द आहेत हे शब्द निर्जीव शब्द आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्जीव आहेत. त्यानंतर आरसा, खुर्ची आणि कपाट हे या ज्या गोष्टी आहेत त्या निर्जीव गोष्टी आहेत किंवा निर्जीव वस्तू आहेत. तर त्याच्यातील लिंगभेद करत असताना आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग या प्रकारे त्या ठिकाणी करावा लागतो. जसं आपण म्हणतो तो चमचा, ती वाटी, ते ताट, तो आरसा, ती खुर्ची, ते कपाट, तर या प्रकारे आपण या निर्जीव वस्तूंचं लिंगभेद करत असतो. तर पुढे आपण वेगवेगळ्या नामांची लिंगे हा जो काही मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळतोय. तर वास्तव सृष्टीतील किंवा कल्पनामय सृष्टीतील वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम होय. आता हे नाम म्हणजे काय हे आपण अगदी चौथी पाचवीपासून शिकत आलेलो आहोत. आता या ठिकाणी जे काही दोन शब्द आलेत वास्तव सृष्टी आणि कल्पनामय सृष्टी, तर वास्तव म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्याची अनुभूती येते किंवा तो ते त्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात, आपण अनुभवतो त्या डोळ्यांनी अनुभवतो. आता कल्पना म्हणजे ही कल्पना केलेली असते की ज्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीये, मग ती सृष्टी वास्तव असो किंवा कल्पनामय सृष्टी असो त्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम. आता वेगवेगळ्या नामांची लिंगे आपल्याला अभ्यासत असताना सर्वच नामांच्या बाबतीत लिंग या कल्पनेचा विचार करावा लागतो. तर आता नाम सर्वच नामांच्या बाबतीमध्ये पाहत असताना एक तक्ता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्या तक्त्याच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये नामाचे काही प्रकार आपण मराठीमध्ये या अगोदर अभ्यासलेले आहेत, ते म्हणजे विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. परंतु या तक्त्यामध्ये आपणाला अधिक काही नामांच्या प्रकारासहित लिंगभेद तो पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग अशा प्रकारे कसा फरक पडतो ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नामाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम. आता विशेष नामाचा एक शब्द या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेला आहे, रमेश. आता रमेश या शब्दाचा वापर करताना आपण ती रमेश असं म्हणत नाही, तो रमेश असं म्हणतो. तो या सर्व नामामुळे
रमेश या शब्दामध्ये पुरुषपणाचे लक्षण आपणाला जाणवते. आता रमेश हे विशेष नाम आहे, त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द ती, रमा, ती या सर्व नामामुळे आपणाला रमा या शब्दामध्ये स्त्रीपणाचे लक्षण जाणवते. या ठिकाणी लक्षात घ्या, जे विशेष नाम असतं त्या विशेष नामाचं नपुंसक लिंग त्या ठिकाणी होत नाही, हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर सामान्य नाम हा नामाचा पुढचा प्रकार आहे, तर तो पुरुष, पुरुष या शब्दामध्ये पुरुषपणाचे लक्षण आहे. ती, स्त्री, स्त्री या शब्दामध्ये स्त्रीपणाचं लक्षण आहे. ते, मूल, मूल या शब्दामध्ये स्त्रीपण किंवा पुरुषपण हे दोनही जाणवत नाही, आणि म्हणून ते मूल, मूल हा जो शब्द आहे तो नपुसक लिंगी शब्द आहे. ते सामान्य नाम आहे, स्त्री हे सामान्य नाम आहे, परंतु स्त्री हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुरुष हे सामान्य नाम आहे, परंतु पुरुष हा शब्द पुल्लिंगी आहे. तसंच प्राणीवाचक नामाच्या बाबतीमध्ये, आता जे काही प्राणी आहे त्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये मगाशीच आपण पाहिलेलं आहे की लिंगभेद दाखवताना नर, मादी असं दाखवला जातो, परंतु हा जो शब्द आहे बैल, हा बैल शब्द पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे हे जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला तो बैल असं आपण म्हणतो. तो या सर्वनामामुळे बैल शब्दामधील पुरुषपण, पुरुषपणाचे लक्षण आपल्याला लक्षात येते. प्राणीवाचक दुसरं नाम आहे गाय, ती, गाय. गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे. वासरू, ते, वासरू. वासरू हा शब्द नपुसक लिंगी आहे. तर पुढचं पदार्थवाचक नाम. आता पदार्थ वेगवेगळे आपण दररोजच्या जीवनामध्ये खात असतो, त्यामध्ये लाडू सर्वांनीच खाल्लेला असेल, तर तो लाडू असं आपण म्हणत असतो. तो मुळे आपणाला लाडू हा जो शब्द आहे त्याच्यात पुरुषपण लक्षण जाणवतं, म्हणून लाडू हा शब्द पुल्लिंगी आहे पदार्थवाचक नामाचा विचार करता. त्यानंतर ती वडी असं आपण म्हणत असतो, ते, कडबोळे. आता किती विद्यार्थ्यांनी कडबोळे खाल्लेत माहीत नाही, परंतु कडबोळे हा शब्द नपुंसक लिंगी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर निर्जीव वस्तुवाचक नाम. आता ज्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत त्या निर्जीव आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये आपण वापर करत असताना आपण वर्गामध्ये पाहतोय की आपल्या वर्गात एक फळा असतो, तर आपण तो फळा असं आपण म्हणतो, ती, खिडकी असं म्हणत असतो, किंवा आपल्या वर्गाचा जो दरवाजा असतो ते, दार असं आपण म्हणत असतो. फळा, खिडकी, दार या सगळ्या गोष्टी निर्जीव आहेत. त्यानंतर नामाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. आता भाववाचक नामामध्ये मृत्यू, भीती, दुःख हे जे शब्द आहेत हे भाववाचक नामाचे शब्द आहेत. तो मृत्यू असं आपण म्हणतो, ती मृत्यू म्हणत नाही, तर तो मृत्यू असं म्हणतो. मृत्यू हा शब्द भाववाचक नामाचा आहे आणि तो पुल्लिंगी आहे. ती, भीती, भीती हा शब्द भाववाचक नामाचा आहे आणि तो शब्द जो आहे तो स्त्रीलिंगी आहे. ती भीती असं आपण म्हणतो, तो भीती म्हणत नाही, पा, तो भीती म्हणत नाही, तर ती भीती असं आपण म्हणतो. किंवा तो दुःख म्हणत नाही, ती दुःख म्हणत नाही, तर आपण ते दुःख म्हणतो. मग ते दुःख म्हणजे या ठिकाणी दुःख हा जो शब्द आहे हा भाववाचक नामात, दुःख हा शब्द भाववाचक नाम आहे, परंतु तो लिंगाचा विचार करता नपुंसक लिंगी शब्द आहे. लिंग या कल्पनेच्या बाबतीमध्ये
आपणाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लिंग या कल्पनेला निश्चित अशा प्रकारचे किंवा खास अशा प्रकारचे नियम नाहीत. म्हणजे लिंग ही कल्पना अनियमित आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे काही पक्षांचा उल्लेख पुल्लिंगीच केला जातो. उदाहरणार्थ बगळा, कावळा. आता बगळा या शब्दामध्ये आपणाला पुरुषपणाचं लक्षण जाणवतं. ते कसे? तर आपण तो बगळा असं आपण म्हणत असतो, ती बगळा म्हणत नाही. तो कावळा असं आपण म्हणतो. म्हणून लक्षात घ्या, कावळा आणि बगळा हे शब्द पुल्लिंगी आहेत आणि त्यांचा नेहमी पुल्लिंगीच वापर केला जातो किंवा उल्लेख केला जातो. बगळा या शब्दामध्ये बगळीन असं आपण म्हणत नाही किंवा कावळीन असं आपण म्हणत नाही. तर कावळा मग त्यामध्ये स्त्री असेल किंवा नर असेल किंवा मादी असेल. बगळा यामध्ये नर असेल किंवा मादी असेल. तर बगळा या शब्दाचा आणि कावळा या शब्दाचा पुल्लिंगीच वापर केलेला दिसून येतो. हा फरक या ठिकाणी काही पक्ष्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घेतला पाहिजे. दुसरा पक्षी मगाशी आपण पाहिला की चिमणा हा शब्द पुल्लिंगी आहे. त्याचा स्त्रीलिंगी शब्द होतो चिमणी. पण बगळा आणि कावळा यांच्या बाबतीमध्ये मात्र पुल्लिंगीच उल्लेख केला जातो. बगळीन किंवा कावळीन असं म्हटलं जात नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर यावर आधारित प्रश्न आला की बगळा या शब्दामध्ये कोणते लिंग आहे, तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बगळा किंवा कावळा या शब्दामध्ये पुल्लिंग दडलेलं आहे. आता तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही प्राण्यांचा उल्लेख हा स्त्रीलिंगीच केला जातो. पक्ष्यांचा उल्लेख पुल्लिंगी. काही लक्षात ठेवा, सगळ्याच नाही. काही प्राण्यांचा उल्लेख हा स्त्रीलिंगीच केला जातो. काही पक्ष्यांच्या बाबतीत पुल्लिंग आहे, काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये स्त्रीलिंगीच उल्लेख केला जातो. काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. त्यामधील पहिलं उदाहरण आहे मगर. ती मगर असं आपण म्हणतो. सुसर. ती सुसर किंवा घूस. ती घूस असं आपण म्हणत असतो. पण तो मगर, तो सुसर, तो घूस म्हणत नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, मगर मध्ये नर असो किंवा मादी असो, सुसर मध्ये नर असो किंवा मादी असो, घूस मध्ये नर असो किंवा मादी असो, त्या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करत असताना आपण स्त्रीलिंगीच उपयोग करतो. ती घूस जरी तो नर असला तरी आपण ती घूस म्हणतो. ती सुसर त्या सुसर मध्ये जरी नर असला प्रत्यक्षामध्ये तरी ती सुसर असं म्हणतो. किंवा मगर यामध्ये जरी नर असला तरी ती मगर असाच आपण उल्लेख करतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे सूक्ष्म कीटकांच्या बाबतीत लिंगभेद फारसा लक्षात घेतला जात नसला तरी तो डास, ती पिसू असा लिंगभेद दाखवला जातो. आता सूक्ष्म कीटक म्हणजे लहान लहान जे कीटक आहेत, या कीटकांच्या बाबतीमध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही. त्या ठिकाणी पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी. परंतु काही कीटकांच्या बाबतीमध्ये आपण तो लिंगभेद करत असतो. डास जर आपल्याला चावला तर आपण तो डास म्हणतो, किंवा पिसू असेल तर ती पिसू असं आपण म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी पुरुष किंवा
पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग असा लिंगभेद सूक्ष्म कीटकांच्या बाबतीमध्ये केला जातो ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे। लिंग आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहणार आहोत, लिंग बदलामुळे नामाच्या मूळ रूपात होणारे बदल। जर एखाद्या नामाचं लिंग बदललं तर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये काय बदल होतो, त्या संदर्भाचे नियम काय आहेत, त्या नियमांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्यापैकी पहिला जो काही नियम आहे त्याच्याकडे आपण वळूया। लिंग बदलले की नामाचे रूप बदलते, त्यामध्ये आकारांत पुल्लिंग प्राणीवाचक नामाचे, शब्द नीट लक्षात घ्या, प्राणीवाचक नामाचे, पण ते प्राणीवाचक नाम आकारांत आहे। स्त्रीलिंगी रूप ईकारांत व नपुंसक लिंगी रूप एकारांत होते। आता आकारांत म्हणजे आ म्हणजे एक काना असतो बघा, त्यानंतर दीर्घ इकारांत, दीर्घ इकारांत म्हणजे दुसरी वेलांती असते, त्यानंतर एकारांत म्हणजे त्या ठिकाणी अक्षरावर त्या एक मात्रा दिला जातो। तर त्याची काही उदाहरणे आपण पाहूया। ते सर्व जे काही शब्द आहेत ते प्राणीवाचक नामे आहेत किंवा प्राणीवाचक नाम आहेत, त्यामध्ये कुत्रा हे एक उदाहरण या ठिकाणी आपण आपल्याला दिलेलं आहे किंवा पाहणार आहोत। कुत्रा याचा वापर किंवा बोलण्यामध्ये वापरताना तो कुत्रा असं आपण म्हणत असतो। मग कुत्रा या शब्दाचे स्त्रीलिंगी जो काही शब्द आहे तो म्हणजे ती कुत्री, त्यानंतर नपुसक लिंगी ते कुत्रे। पण हे पाहताना आपण या ठिकाणी जो नियम पाहिलेला आहे की आकारांत, आता कुत्रा म्हणजे त्र अधिक आ हा स्वर मिसळला, आ आल्यामुळे त्रला एक काना आलेला आहे, म्हणजे हा जो शब्द आहे हा आकारांत। आकारांत म्हणजे त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये आ हा स्वर आलेला आहे। त्यानंतर कोल्हा यामध्ये सुद्धा शेवटच्या अक्षरामध्ये आ हा स्वर आलेला आहे, म्हणजे हा कुत्रा किंवा कोला हा जो शब्द आहे हा आकारांत आहे, आणि आकारांत असून तो पुल्लिंगी आहे, पुल्लिंगी आहे पण तो शब्द प्राणीवाचक नाम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचे स्त्रीलिंगी रूप ज्या वेळेला होते त्यावेळेला स्त्रीलिंगी रूप हे दीर्घ इकारांत। आता दीर्घ इकार म्हटल्यानंतर दुसरी वेलांटी, या ठिकाणी कुत्रा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कुत्री, दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ इकार या ठिकाणी आलेला आपणाला दिसून येतो। त्यानंतर कोल्हा हे पुल्लिंगी रूप आहे प्राणीवाचक नामाचं, तर कोल्ही ती कोल्ही हे दीर्घ इकार आलेला आहे, ते कोल्हे या ठिकाणी एक मात्रा म्हणजे एकारांत या ठिकाणी नपुसक लिंगी जे रूप आहे आकारांत पुल्लिंग प्राणीवाचक नामाचे नपुसक लिंगी जे रूप आहे ते एकारांत म्हणजे एक मात्रा शेवटच्या अक्षराला जोडला जातो। म्हणून कुत्रा या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप कुत्रे, कोल्हा या शब्दाचं नपुंसक लिंगी रूप कोल्हे, ते कुत्रे ते कोल्हे असं आपण म्हणत असतो। मग या ठिकाणी आपण नियम लक्षात घेणं गरजेचं आहे। आकारांत पुल्लिंग प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप हे दीर्घ इकारांत
व नपुंसक लिंगी रूप एकारांत होते। त्यानंतर आपण पुढचा नियम समजून घेणार आहोत, नियम क्रमांक दोन। ईन, आता ईन प्रत्यय लागून नामाच्या मूळ रूपात होणारा बदल। आता ईन हा प्रत्यय नामाला लावायचा आहे, त्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दांना ईन प्रत्यय लागून त्यांची रूपे स्त्रीलिंगी होतात। प्राणीवाचक पुल्लिंगी जी काही नामे आहेत किंवा जे शब्द आहेत त्यांना जर ईन प्रत्यय लावला तर त्याच पुल्लिंगी रूप ईन प्रत्ययामुळे स्त्रीलिंगी होत। उदाहरणार्थ कोळी हा शब्द पुल्लिंगी आहे, त्याला जर ईन प्रत्यय लावला तर कोळीन असा शब्द आपणाला मिळतो। कोळी अधिक ईन म्हणजे कोळीन असा शब्द मिळतो, आणि ईन प्रत्यय लागून तयार झालेला जो कोळीन शब्द आहे तो कोळी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे। तसच वकील वकिलीन, डॉक्टर डॉक्टरीन, वाघ वाघीन, या ठिकाणी कोळी वकील डॉक्टर वाघ या प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दांना ईन प्रत्यय लागलेला आहे, आणि त्यामुळे त्यांची रूपे जी आहेत ती स्त्रीलिंगी रूपे आपल्याला मिळालेली आहेत। पुढचा नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे प्राणीवाचक अकारांत शब्दांची स्त्रीलिंगी रूपे। काही प्राणीवाचक अकारांत, आता अ म्हटल्यानंतर ते तर काही काना वेलांटी उकार काही येत नाही, त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये अ हा स्वर आपणाला पाहायला मिळतो। काही प्राणीवाचक अकारांत म्हणजे शेवटच्या अक्षरात अ हा स्वर आपणाला पाहायला मिळतो। शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ईकारांत, पण हा इकार दीर्घ आहे, दीर्घ इकार म्हणजे दुसरी वेलांती, इकारांत होतात स्त्रीलिंगी रूपे। काही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे बेडूक। बेडूक हा शब्द पुल्लिंग आहे, वानर हा शब्द पुल्लिंग आहे किंवा पुल्लिंगी शब्द तो आहे, तर बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप जर आपण पाहिलं तर बेडकी म्हणजे बेडूक या पुल्लिंगी शब्दात मध्ये स्त्रीलिंगी रूप करताना दीर्घ इकार आलेला आहे। आता दीर्घ इकार म्हणजे दुसरी वेलांटी, बेडूक ला जर आपण दीर्घ इकार जोडला तर बेडकी हा शब्द आपणाला मिळतो, आणि बेडकी हा शब्द बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे। तसच वानर हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याला जर आपण दीर्घ इकार जोडला तर वानरी म्हणजे दीर्घ इकार जोडल्यानंतर दुसरी वेलांटी त्या ठिकाणी आली, वानरी हे वानर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे। म्हणजेच या ठिकाणी हा नियम लक्षात घ्या, काही प्राणीवाचक अकारांत शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दीर्घ इकारांत होतात, जसं की बेडूक बेडकी वानर वानरी। आता आपण पुढचा नियम या ठिकाणी समजून घेऊया, लिंग बदलाच्या संदर्भातला। प्रत्यय लागून लिंग परिवर्तन, आता प्रत्यय लागून लिंग परिवर्तन, त्यामध्ये काही आकारांत,
आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आकार म्हटलं की एक काना त्या ठिकाणी शेवटच्या अक्षराला येतो। पुल्लिंगी पदार्थवाचक, आतापर्यंत आपण प्राणीवाचक पाहिलं, आता पदार्थवाचक आहे। नामांना दीर्घ ई म्हणजेच दुसरी वेलांती लक्षात घ्या, प्रत्यय लागून जी स्त्रीलिंगी रूपे होतात ती त्या वस्तूचे लहान रूप दाखवणारी, लहान रूप लक्षात घ्या इथे काय फरक पडतोय, असतात। काही वेळेला त्यांचा अर्थ व नामाचा प्रकारही बदलतो। मगाशीच मी तुम्हाला सांगितलं पा, विशेष नाम, सामान्य नाम, पदार्थवाचक नाम, भाववाचक नाम, ही जी काही नामांचे वेगवेगळी वेगवेगळे प्रकार आहेत, हा प्रकार कधी कधी आपणाला बदलताना आढळून येतो। कधी त्या शब्दांचा अर्थ बदलला बदलताना आढळून येतो। या ठिकाणी काही जी काही उदाहरणे आपण पाहणार आहोत, तर ती उदाहरणे दीर्घ ई ज्या वेळेला प्रत्यय लागतो त्यावेळेला त्या शब्दाचं ते लहान रूप पाहायला मिळतं। तो लोटा, तो आरसा, ती लोटी, ती आरशी। तर पहा, लोटा हा शब्द पुल्लिंगी आहे, आकारानं तो मोठा आहे। जर वस्तूचा विचार केला किंवा पदार्थाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आकारानं मोठा आहे, आणि लोटी ही आकारानं छोटी असते। तसंच आरसा हा आकाराने मोठा आहे, त्याला दीर्घ इकार जेव्हा जोडला जातो किंवा प्रत्यय लागतो या वेळेला आरसा या शब्दाचं आरशी असं रूप मिळतं। ती आरशी, आणि आरशी आपणाला सर्वांना माहिती असेल आरशापेक्षा छोटी आहे। म्हणजेच या ठिकाणी काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ही प्रत्यय लागून जी स्त्रीलिंगी रूपे होतात ती त्या वस्तूचे लहान रूप दाखवणारी असतात। काही वेळेला त्यांचा अर्थ व नामांचा प्रकारही बदलतो। हा नियम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आरसा हे मोठं रूप झालं, आरशी हे छोटं रूप झालं, आणि हे दोनही जे शब्द आहेत, तो लोटा आरसा पुल्लिंगी, लोटी आरशी, हे शब्द त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे। पुढचा नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यामध्ये लिंग परिवर्तनामुळे शब्दाला येणारे वेगळे रूप। जर एखाद्या नामाचं किंवा एखाद्या शब्दाचं लिंग परिवर्तन केलं, जसं की तो शब्द पुल्लिंगी आहे त्याचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला पाहायचंय किंवा नपुंसक लिंगी रूप पाहायचं आहे, तर का त्या शब्दामध्ये अगदीच वेगळेपणा, अगदीच वेगळेपणा जाणवतो। पा, काही स्त्रीलिंगी रूपे मूळ शब्दापेक्षा अगदीच वेगळी जाणवतात किंवा असतात। त्यामध्ये मगाशी आपण पाहिलं वाघ आणि वाघीण, वाघ हा पुल्लिंगी शब्द आहे, वाघीण स्त्रीलिंगी शब्द आहे, पण त्याच्यामध्ये वाघ वाघीण वाघ वाघ सारखेपण आहे। पण या ठिकाणी काही शब्दांच्या बाबतीत पुरुष पुल्लिंगी शब्द असेल, उदाहरणार्थ पुरुष, स्त्रीलिंगी शब्द आहे स्त्री, म्हणजे पुरुष आणि स्त्री हे पूर्ण वेगवेगळे शब्द जाणवतात। पा, म्हणजे पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप हे पूर्ण नवीनच वेगळा शब्द जाणवतो। वर हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा स्त्रीलिंगी शब्द होतो वधू। वर आणि वधू हे पूर्ण वेगवेगळे शब्द आपणाला जाणवतात। आता दीर हा पुल्लिंगी शब्द आहे, जाऊ हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे दीर आणि जाऊ हे शब्द वेगवेगळं रूप त्या ठिकाणी आपणाला जाणवतं। मगाशी जसं आपण पाहिलं वाघ वाघीन, आता वाघ आणि वाघीन इन प्रत्यय लागला, हे जे काय सारखेपणा आहे हा सारखेपणा इथे दिसत नाही, नवीनच शब्द आपणाला जाणवतो। पा, मोर या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी जे काही रूप आहे ते म्हणजे लांडोर,
आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, मोर या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर. उंट आणि त्याचं उंट या पुल्लिंग शब्दाचं स्त्रीलिंगी रूप सांडणी हे आहे. आणि उंट या शब्दापेक्षा मूळ शब्दापेक्षा अगदीच वेगळा शब्द त्या ठिकाणी आपणाला जाणवतो. तसंच बोकड आणि शेळी, बोकड हा शब्द पुल्लिंगी आहे. त्याचं जसं मगाशी आपण पाहिलं प्राण्यांच्या बाबतीमध्ये नर, बोकड म्हणजे नर, तो पुल्लिंगी शब्द आहे. शेळी म्हणजे मादी, तो स्त्रीलिंगी शब्द आहे. तर प्राण्यामधील हा लिंगभेदही आपण लक्षात घेतला पाहिजे. काही स्त्रीलिंगी जी काही रूपे आहेत ती मूळ शब्दापेक्षा अगदीच वेगळी असल्याचं या उदाहरणावरून आपणाला जाणवतं. त्यानंतर पुढचा नियम आपण पाहूया. पुढचा नियम आहे संस्कृत मधून आलेल्या नामांना ई दीर्घ प्रत्यय लागून तयार झालेली स्त्रीलिंगी रूपे. त्यामध्ये पहा, संस्कृत मधून आलेली नामे म्हणजे आता संस्कृत मधून जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत ते जसेच्या तसे आलेले आहेत. या शब्दांना आपण तत्सम शब्द असेही म्हणत असतो. म्हणजे तत्सम शब्दांच्या जे शब्द पुल्लिंगी आहेत पण ते तत्सम आहेत, तर त्यांना जर दीर्घई हा प्रत्यय लागला तर त्यांची स्त्रीलिंगी रूपे ही याप्रमाणे होतात. जसं नर्तक, तरुण, देव हे पुल्लिंगी शब्द आहेत. या शब्दांना जर दीर्घ ई प्रत्यय लावला तर नर्तक पासून नर्तकी हा स्त्रीलिंगी शब्द मिळतो. तरुण या पुल्लिंगी शब्दाला दीर्घ इकार हा प्रत्यय लागला तर तरुण या शब्दापासून तरुणी हा स्त्रीलिंगी शब्द मिळतो. देव या पुल्लिंगी शब्दाला दीर्घ इकार प्रत्यय लागल्यानंतर देवी हा स्त्रीलिंगी शब्द मिळतो. तर अशा प्रकारे संस्कृत मधून आलेल्या नामांना दीर्घ इकार लागून तयार झालेली काही स्त्रीलिंगी रूपे याप्रमाणे तयार होतात. आता पुढच्या काही उदाहरणांकडे आपण वळतो आहे. त्यामध्ये एकच अर्थ असलेले भिन्न लिंगी शब्द. बघा, त्या शब्दांचा अर्थ हा एकच असतो, सारखाच असतो, पण त्या सारखाच अर्थ असणाऱ्या शब्दाला वेगवेगळी नावं आपणाला पाहायला मिळतात. जसं की वाडा, तो वाडा, ती वास्तू, ते घर. आता ह्या सगळ्यांचा अर्थ जर आपण पाहिला, वाड्यामध्ये आपण वास्तव्य करतो, राहतो, वास्तू असेल, वास्तुशांती आपण म्हणतो बघा घर बांधल्यानंतर, तर तिच्यामध्ये आपण राहतोय घर, घरामध्ये आपण राहतो आहे. म्हणजे या ठिकाणी राहण्याचं ठिकाण थोडक्यात म्हणजे अर्थ एकच आहे, पण त्यामध्ये लिंगभेद कसा आढळतो तर तो आपण या ठिकाणी या शब्दांच्या माध्यमातून समजून घेतला पाहिजे. तसंच तो देह, ती काया, ते शरीर. आता जे काही शरीर आहे मग ते माणसाचं असू द्या, प्राण्याचं असू द्या, पक्षाचं असू द्या, तर देह, काया, शरीर या सगळ्यांचा अर्थ एकच होतो, पण वेगवेगळी लिंगाच्या मधील रूप आपणाला लक्षात घेतली पाहिजे. देह हा शब्द पुल्लिंगी आहे, त्याच अर्थाचा दुसरा शब्द आहे पा काया, पण काया हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्याच अर्थाचा पुढचा तिसरा शब्द आहे शरीर, पण शरीर हा शब्द नपुंसक लिंगी आहे. तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक. ग्रंथ, पोथी, पुस्तक यामध्ये आपणाला लिखित स्वरूपाचं काहीतरी मटेरियल मिळत असतं, म्हणजे अर्थ एकच आहे. पुस्तकामध्ये पण लिखित स्वरूपात आहे, पोथीमध्ये लिखित स्वरूपात आहे, ग्रंथामध्ये लिखित स्वरूपामध्ये आहे. म्हणजे एकाच अर्थाचे ते शब्द आहेत, पण पुल्लिंगीमध्ये ग्रंथ हा शब्द येतो, स्त्रीलिंगी पोथी, त्याचं नपुंसक लिंगी रूप पुस्तक असाही शब्द वापरला जातो. त्यानंतर शब्दांचा निरनिराळ्या लिंगात कसा वापर केला जातो पा. काही शब्द मराठी भाषेमध्ये आपणाला असे आढळतात की शब्द तोच पण वेगवेगळ्या लिंगात तो वापरला जातो. वाक्यामध्ये उपयोग होताना किंवा भाषेत वापरताना तो शब्द
त्या ठिकाणी वेगवेगळ्या लिंगात वापरला जातो. जसं की तो बाघ कधी कधी बोलताना आपण वाक्यामध्ये उपयोग करताना तो बाघ असंही म्हणत असतो. पा त्यानंतर ती बाघ खूप सुंदर होती असंही आपण म्हणतो. नपुसक लिंगी त्याचं रूप होत नाही, तो मजा काही औरच होता असंही आपण बोलताना दररोजच्या जीवनात म्हणतो. म्हणजे मजा शब्द हा स्त्रीलिंगी वापर केला जातो, कधी पुल्लिंगी वापर केला जातो. म्हणजे शब्दांचा निरनिराळ्या लिंगात वापर, शब्द तोच पण पुल्लिंगी वापर होतो, कधी स्त्रीलिंगी पुल्लिंगी वापर होतो तर कधी स्त्रीलिंगी वापर होतो. तसंच तो पोर हा शब्द ज्या वेळेला वापरतो तो पोर, त्या वेळेला त्या ठिकाणी त्या पो तो या सर्वनामामुळे पोर या शब्दामधील पुरुषपणाचं लक्षण जाणवतो. ती पोर, लक्षात घ्या, पोर म्हणजे इथे कोणीतरी मुलगा आहे त्यासाठी आपण तो पोर पोरगा असंही म्हणत असतो. पण पोर ती पोर याच्यामध्ये स्त्रीपणाचं लक्षण, ते पोर दूर अंतरावर असेल तर आपण ते पोर म्हणतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी शब्द तोच पर वेगवेगळ्या लिंगात त्याचा वापर कसा केला जातो आपल्या बोली भाषेत ते या ठिकाणी. तो ढेकर, काय तो ढेकर दिला मी जेवल्यानंतर, असं आपण आपल्या मित्राला सांगत असतो. अगदी पोटभर जेवलो. त्यानंतर ती ढेकर असाही स्त्रीलिंगी वापर त्या ढेकर शब्दाचा होतो. काही वेळा काही शब्द निरनिराळ्या लिंगात वापरले जातात. हे कसं ओळखायचं? त्या वाक्यामध्ये त्याचा जो वापर केला जातो त्या वाक्याचा अर्थ नेमकी कसा आहे त्यावरून तो शब्द पुल्लिंगी वापरलेला आहे की स्त्रीलिंगी वापरलेला आहे की नपुसक लिंगी वापरलेला आहे हे लक्षात आपण वाक्याच्या अर्थावरून घ्यायचं आहे. तर आता आपण काही परभाषेतून जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत या शब्दांचं लिंग कसं ओळखलं जातं त्याच्याकडे आपण वळूया. त्यामध्ये बूट, पिक्चर, पेन्सिल, बुक हे सगळे शब्द जे आहेत हे आपणाला मराठीमध्ये वापरत असताना किंवा मराठी अर्थ त्यांचा हे दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत, पर भाषेतून. पर म्हणजे दुसरी भाषा. जसं की बुक हा शब्द इंग्रजीमध्ये वापरलेला आपणाला पाहायला मिळतो. इंग्रजीमध्ये बुक म्हणतो, मराठीमध्ये आपण पुस्तक म्हणतो. पण मराठीमध्ये ज्या वेळेला वापर होतो त्यावेळेला पहा, इंग्रजीतला बुक शब्द मराठीमध्ये आल्यानंतर त्याला पुस्तक म्हणतो, तो पुस्तक म्हणत नाही. पहा, लक्ष घ्या, तो पुस्तक म्हणत नाही, ती पुस्तक म्हणत नाही, आपण काय म्हणतो? ते पुस्तक. म्हणजे ते पुस्तक जेव्हा आपण म्हणतो ते या सर्वनामाचा वापर करतो त्यावेळेला पुस्तक हा शब्द नपुंसक लिंगी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पेन्शिल हा शब्द मराठीमध्ये आल्यानंतर त्याला लेखणी असं आपण म्हणतो, ती लेखणी. म्हणजे लेखणी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तो चित्रपट, तो चित्रपट खूप छान होता असं आपण म्हणतो. म्हणजे तो चित्रपट, चित्रपट हा शब्द पुल्लिंगी आहे. त्यानंतर जोडा, जो काही आपण बूट किंवा चप्पल घालतो पायामध्ये ती दोन असतील तर जोडा आपण म्हणतो पहा, तर पुल्लिंगी तो जोडा. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी परभाषेतून मराठी भाषेमध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांचं लिंग या पद्धतीनं बदलतं. त्यानंतर वच, आपण काही सामासिक शब्दांचे लिंग कशा प्रकारे ओळखायचं ते या ठिकाणी पाहणार आहोत. सामासिक शब्दांचे लिंग त्यातील शेवटच्या शब्दावरून ठरते. आपण पाहिलं असेल समासामध्ये पहा, दोन पदे असतात, पहिलं पद आणि दुसरं पद. त्यापैकी शेवटचं पद म्हणजे हे दुसरं पद आहे या ठिकाणी या उदाहरणांमध्ये. पहिलं उदाहरण आहे पहा, गायरान. गायरान म्हणजे गाय आणि रान. गाय हे पहिलं पद आहे, दुसरं आहे रान. आता रान, तो रान किंवा ती रान असं आपण म्हणत नाही, ते रान. म्हणजे दुसरं जे काही पद आहे किंवा शेवटचा जो शब्द आहे, पुरण पोळी, आपण ती पोळी. त्यानंतर भाजी भाकरी, ती भाकरी. त्यानंतर डाळ तांदूळ, तांदूळ.
ती डाळ म्हणतो, पण शेवटचा शब्द आहे तांदूळ सामासिक शब्दामधला, तर तो तांदूळ असं आपण म्हणतो. म्हणून सामासिक शब्दाचे लिंग त्यातील शेवटच्या शब्दावरून ठरते. जर तुम्हाला परीक्षेला असा एखादा काही प्रश्न आला, पुरणपोळी या शब्दाचे लिंग ओळखा, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे पुरणपोळी यामधील पोळी हे हा शेवटचा शब्द आहे आणि ती पोळी म्हणतो म्हटल्यानंतर पुरणपोळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. गाय रान, ते रान म्हणजे रान ते, या सर्वनामामुळे आपल्याला लक्षात येतं की स्त्री आणि पुरुषपणाचं लक्षण नाहीये त्याच्यात. म्हणून गायरान हा शब्द नपुंसक लिंगी शब्द आहे. त्यानंतर भाजी भाकरी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. डाळ तांदूळ हा पुल्लिंगी शब्द आहे. तर या घटकावर आधारित प्रश्नांचं जे स्वरूप आहे, काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जी उदाहरणं या अगोदरच्या परीक्षांना विचारली गेलेली होती. तर एक उदाहरण आपण घेतलेलं आहे, प्रश्न पाहिलाय पहा, 2021 परीक्षेला तो विचारला गेलेला होता. पुढील लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायांतून निवडा. त्यामध्ये पर्याय होते पहा, मळे, डोळे, कावळे, स्थळे. आता या ठिकाणी मळे हा अनेकवचनी शब्द आहे, त्याचे एकवचनी शब्द होतो, एकवचनी रूप होतो मळा. डोळे हे दोन डोळे आहेत, परंतु त्याचं एक वचनी रूप आपण घेतलं पाहिजे, ते डोळे म्हणतो, मग ते नपुसकलिंगी होईल. आपल्याला एक वचनी रूप घ्यावं लागेल. कावळे, कावळा एक वचनी रूप. मग तो मळा, तो डोळा, तो कावळा, तो हे सर्वनाम वापरून आपण त्याच्यातील लक्षण जाणून घेतलं, ते म्हणजे पुरुषपणाचं. म्हणून मळा, डोळा, कावळा हे शब्द पुल्लिंग आहेत. स्थळे म्हणजे ठिकाणं आहेत अनेक. तर आता त्याचं एक वचनी रूप घेतलं स्थळ, आपण तो स्थळ नाही म्हणत, ते स्थळ म्हणजे ते. या सर्व नामामुळे स्थळ मधलं लक्षण आपणाला लक्षात आलं की स्त्री आणि पुरुष तिथे काहीच नाहीये, नपुसक लिंगी हा स्थळ शब्द आहे. म्हणून विसंगत असणारा लिंग प्रकारानुसार मळा, डोळा, कावळा हे तीनही शब्द एक वचनी रूपामध्ये आपण पाहिले, ते पुल्लिंग आहेत. म्हणजेच मळे, डोळे आणि कावळे हे तीनही पर्याय सारखे आहेत, आणि विसंगत म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा जो काही पर्याय शिल्लक राहिलाय तो म्हणजे स्थळ आणि एकवचनी रूप. अनेकवचनी पर्याय दिलेले स्थळे. आता स्थळे हा शब्द योग्य पर्याय या प्रश्नाचं उत्तर म्हणून आहे. म्हणून तुम्ही दिलेले जे काही पर्याय असतील त्यातील 4 नंबरचं वर्तुळ रंगवायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्यामध्ये स्वामीजींना आणखी धोके पत्करायचे नव्हते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. पा, आता मगाशीच मी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की शब्द जर अनेक वचनामध्ये दिला असेल तर त्याचं एक वचनी रूप पाहायचं. त्यामधला पर्याय आहे, पहिला पर्याय पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग, तिसरा आहे नपुंसक लिंग, चौथा पर्याय पुल्लिंग व नपुंसक लिंग. आता धोके या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, म्हणजे धोके हे अनेक आपल्या आयुष्यामध्ये आपण धोके खात असतो बघा, त्याचं एक वचनी रूप धोका. मग धोका, तो धोका, हे जे तो धोका असं आपण म्हणतो, म्हणजे धोका हा शब्द पुल्लिंगी आहे. म्हणजेच धोके या शब्दामध्ये आपण बोलताना ते धोके म्हणतो, पण अनेक वचनी रूपात आपण त्या ठिकाणी त्याचं लक्षण जाणून घ्यायचं नाही, त्याचं एक वचनी रूप घ्यायचं. त्याचं मग लक्षण सर्वनाम तो येतो की ती का ते सर्वनाम येतं, मग त्यावरून पुरुष पण स्त्री पण किंवा दोघेही नाही हे लक्षण आपल्याला जाणून घ्यायचं असतं. मग धोकेचं एक वचनी रूप धोका झालं, तो धोका म्हणजे पुल्लिंग, म्हणजे धोके या अधोरेखित शब्दाचं लिंग पुल्लिंग. मग पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे 1. काही पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया की 2019 परीक्षेला ते विचारलं गेलेलं होतं. तर विसंगत विरुद्ध लिंगी शब्दाचा अर्थ आपल्याला नीट लक्षात आला पाहिजे, प्रश्न नीट समजून घेत जा.
विसंगत म्हणजे विरुद्ध आहे, विरुद्ध लिंगी, विसंगत म्हणजे वेगळा आहे पण विरुद्ध लिंगी आहे, जोडी ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला पर्याय खडा खडी, पळा पळी, युवा युवती, महिष महिषा. आता बघा, मगाशीच एक आपण नियम पाहिलेला आहे, संस्कृत मधून आलेल्या नामांना ई प्रत्यय लागून होणारे लिंग परिवर्तन, जसं की राजा राणी, या ठिकाणी खडा खडी, युवा युवती, पळा पळी हे जे काही शब्द आहेत हे सुसंगत आहेत पहा. त्यानंतर महिष आणि महिषा या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर महिष या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आपणाला एका राक्षसाचं ते नाव पुराणामध्ये असल्याचं आढळून येतं की ज्या राक्षसाचं दुर्गा देवीनं वध केला त्याला मारलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी महिष हा जो शब्द आहे तो विसंगत आहे. खडा खडी, युवा युवती, पळापळी हे सुसंगत जोड्या आहेत पण महिष आणि महिषा ही विसंगत आहे, विसंगत. आणि तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपला पहिला घटक या ठिकाणी संपलेला आहे, दुसऱ्या घटकाकडे वळूया, वेळ होत आलेला आहे, परंतु आपण दुसऱ्या घटकाची ओझरती माहिती पाहूया. घटक पुढचा जो आहे वचन, तर वचन म्हणजे काय, वचन म्हणजे वस्तूंची किंवा नामांची संख्या, वस्तूंची किंवा नामांची. नाम म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूला, ठिकाणाला, स्थळाला काय असेल त्याला ठेवलेलं नाव असतं बघा. तर नाव, तर रस्ता रस्ते, गाव गावे, घर घरे ही उदाहरणे आहेत. यामध्ये बघा की वस्तूंची किंवा नामांची संख्या, रस्ता म्हटलं की आपणाला एक ही संख्या मिळते, रस्ते म्हटलं की एकापेक्षा अधिक, दोन रस्ते, तीन रस्ते, चार रस्ते, पाच रस्ते एकत्र येतात, दोन रस्ते एकत्र येतात चौक म्हणतो आपण बघा. म्हणजे रस्ते यामध्ये एकापेक्षा अधिक संख्या आहे, रस्ता या शब्दामधून आपणाला एकच संख्या जाणवते. गाव म्हणजे एक गाव आहे, एकापेक्षा अधिक असतील तर दोन असतील, तीन असतील, चार असतील तर आपण गावे म्हणतो. घर यामध्ये एकच घर आहे, एकापेक्षा अधिक जर घरे हा शब्द वापरतोय, एकापेक्षा अधिक असेल तर घरे हा आपण दोन घरे तीन घरे आगीमध्ये जळून खाक झाली असा आपण शब्द वापरतो. तर घर या घर हा शब्द किंवा गाव हा शब्द एक वचनी आहे. त्यानंतर रस्ते, गावे, घरे हे जे काही शब्द आहेत यामध्ये एकापेक्षा अधिक संख्या असल्याचं आपणाला जाणवतं आणि म्हणूनच या ठिकाणी ते शब्द अनेक वचनी आहेत. मग वचन म्हणजे नेमकी काय हे समजून घेताना आपण वस्तूंची किंवा नामांची संख्या म्हणजेच वचन हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा पडतो बघा आपल्याला की मराठीमध्ये वचन संख्या किती आहे नेमकी. तर प्रामुख्याने मराठीमध्ये दोनच वचने आहेत, ती म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. या ठिकाणी एक वचन नेमकी कोणाला म्हणायचं ते आपण पाहूया. वस्तू जर एकच असेल तर त्याला एक वचन म्हणतात. उदाहरणार्थ आंबा, गाव, घर, वेल. वस्तू जर एकच असेल, एकच आंबा आहे, एकच गाव आहे, घर एकच आहे, एकच वेल आहे, यामधून आपणाला एकाचाच बोध होतो, एक या संख्येचा. त्यानंतर अनेक वचन कोणाला म्हणायचं, वस्तू जर एकापेक्षा अधिक असतील तर त्याला अनेक वचन म्हणतात. जसं की दोन, एक आंबा अधिक एक आंबा, म्हणजे दोन आंबे, तीन आंबे, चार आंबे, दोन गावं, तीन गावं, चार घरे, पाच घरे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेली आहेत. वेली हा शब्द पाच वेली असतील, सहा वेली असतील, म्हणजे एकापेक्षा अधिक संख्या दाखवतात. म्हणून त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक जर वस्तू असतील तर त्याला अनेक वचन म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन ही दोनच वचने आहेत. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, नामाचे एक वचन व अनेक वचन. आता नाम, मागाशी सुद्धा आपल्याला नामच आलेलं होतं,
या ठिकाणी पहा नामाचे जे मुख्य तीन प्रकार आहेत, विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम। यापैकी फक्त आणि फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते, लक्षात घ्या। विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही। जर भाववाचक नामाचं अनेक वचनी रूप वापरलं तर ते सामान्य नाम म्हणून वापरलं जातं। पुढे आपण त्याची काही उदाहरणं पाहणारच आहोत। पा, विशेष नाम व भाववाचक नाम यांचे अनेक वचन होत नाही। आयएमपी म्हणजे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचे सर्वांनी। त्यांचा जर अनेक वचनी उपयोग केला तर ती सामान्य नामे होतात, हा नियम आपण लक्षात घेतला पाहिजे। जसं की एखाद्या मुलाचं नाव असतं, बघा दीपक, दीपक हे विशेष नाम आहे, पण दीपक नावाची एकापेक्षा अधिक मुलं असू शकतात किंवा असतात समाजामध्ये। आणि ज्या वेळेला एकापेक्षा अधिक साठी दीपकचा या शब्दाचा वापर केला जातो त्या वेळेला ते सामान्य नाम होतं, म्हणजे विशेष नामाचं सामान्य नाम होतं। त्यानंतर सुख म्हणजे कौटुंबिक सुख म्हणतो आपण, शारीरिक सुख लाभत नाही, मानसिक सुख लाभत नाही असं म्हणतो, म्हणजे सुख हा भाववाचक नामाचा शब्द आहे। पा, एकापेक्षा अधिक सुखे कौटुंबिक सुख लाभतं किंवा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गेल्यानंतर सुख मिळतं, घरी पण खवानल्यानंतर थोडा आनंद होतो, एक सुखामध्ये राहतात मुलं, तर त्यावेळेला सुख या शब्दाचं अनेक वचनी रूप सुखे वापरतो, त्यावेळेला भाववाचक नामाचं सामान्य नाम होतं। म्हणून लक्षात घ्या, विशेष नाम व भाववाचक नाम यांचे अनेक वचन होत नाही, फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होतं। आणि जर विशेष नाम किंवा सामान्य नाम हे अनेक वचनात वापरले असती, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे जर अनेक वचनात वापरले असतील तर त्यांचं विशेष नाम आणि भाववाचक रूप नाम हे रूप बदलतं आणि सामान्य नामात रूपांतरित होतात, हे लक्षात घ्या। नामाला होणारे विकार, आता नामाचे वचन बदलले की नामाच्या मूळ रूपात बदल होतो, त्यालाच विकार होणे असे म्हणतात। बघा, आपण दररोजच्या जीवनात विकार हा शब्द रोग, आजार या अर्थाने वापरतो। आता नामाचे वचन बदलले, एक वचनचं अनेक वचन केलं तर त्याच्या मूळ रूपात बदल होतो। एक वाक्य त्या ठिकाणी आपण पाहूया, उदाहरणार्थ मी चित्र काढले। आता चित्र या शब्दाचं मी हा जो शब्द आहे चित्र, हा याच्यातून एकच संख्येचा बोध होतो, म्हणजे एकच चित्र काढलेलं आहे। पण मी जर असं म्हणालो मी चित्रे काढली तर एकापेक्षा अधिक, दोन, तीन, दहा, काय असतील, चार, अशा प्रकारे एकापेक्षा अधिक संख्येचा बोध चित्रे या शब्दातून होतो। तर या ठिकाणी चित्र या नामाचं वचन बदल, एक वचनाचं अनेक वचन केलं तर मूळ रूपामध्ये त्याचा बदल झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी चित्र याला एकार जोडला, एकार, एकार म्हणजे एक मात्रा जोडला, आणि एकार जोडला गेला आणि त्याच्या मूळ रूपात जो बदल झाला त्यालाच विकार होणे असं म्हटलं जातं। दुसरं उदाहरण आहे, पाहत वेल बहरते। आता वेल बहरते, वेल म्हटल्यानंतर एकच संख्येचा बोध होतो, एक वेल, त्यानंतर वेली, दोन, तीन, चार, अधिक संख्येचा बोध होतो, वेली बहरतात। इथेही लक्षात घेतलं पाहिजे की चित्र काढले, चित्रे काढले, क्रियापद बदलतं, बघा, वेल बहरते, वेली बहरतात, म्हणजे त्या नामाच्या मूळ रूपात बदल तर होतोच पण क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो। नामाचे वचन बदलले की क्रियापद बदलते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। एक वचनी नामाचं अनेक वचनी रूप करत असताना वाक्यामध्ये
त्याचं जेव्हा आपण रूपांतर करतो किंवा वापर करतो त्यावेळेला क्रियापदात बदल होतो. त्यानंतर पुढे आपण वचन बदलामुळे नामाच्या रूपात होणारे बदल, वचन बदलामुळे आता नामाच्या रूपात, आता पुल्लिंगी नामे आहेत पा, पुल्लिंगी नामांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी विचार करूया. आकारांत पुल्लिंगी नामे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आ म्हणजे एक काना, ज्या शब्द आकारांत म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये आ हा स्वर आलेला आहे, तर अशा पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. ए म्हणजे एक मात्रा त्या ठिकाणी त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये आलेला असतो एकारांत. नियम लक्षात घ्या, आकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचन एकारांत होते. उदाहरणार्थ एक वचनी शब्द आपण पाहूया आंबा, बा मध्ये आ हा स्वर ब मध्ये मिसळलाय पा, ब अधिक आ बरोबर बा, म्हणजे आ स्वर आलेला आहे, आ म्हणजेच एक काना त्या बला जोडला गेलेला आहे म्हणजे आकारांत. आणि तो आंबा म्हणजे पुल्लिंगी नाम आहे, तो पंखा पुल्लिंगी नाम आहे, खा मध्ये आ स्वर आलेला आहे आकारांत आहे, तो मुलगा म्हणजे पुल्लिंगी नाम आहे आणि गा मध्ये आ स्वर आलेला आहे मुलगा, तो मुलगा म्हणजे पुल्लिंगी नाम आणि एकच मुलगा आहे, एकच पंखा आहे, एकच आंबा आहे म्हणजे एक वचनी हे शब्द आहेत. त्याचं अनेक वचन एकारांत होते, जसं की आंबा याचं अनेक वचनी रूप आंबे, ब अधिक ए बरोबर बे, ख अधिक ए बरोबर खे, अशा प्रकारे या ठिकाणी एकारांत आंबा आंबे, पंखा पंखे, मुलगा मुले एकारांत होते. हे लक्षात घ्या, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. त्यानंतर दुसरा एक नियम आपण लक्षात घेतला पाहिजे, पुल्लिंगी नामांचं वचन बदलत असताना अकारांत ईकारांत उकारांत पुल्लिंगी नामे अनेक वचनातही बदलत नाहीत. नीट लक्षात घ्या की अकारांत म्हणजे त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात अस्वर, दीर्घ इकारांत त्या शेवटच्या त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात दीर्घ इकार आलेला असतो दुसरी वेलांटी. दीर्घ उकारांत म्हणजे त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात दुसरा उकार आलेला असतो, ती पुल्लिंगी नामे असतात, अनेक वचनातही बदलत नाही. जसं की पा खाम, या ठिकाणी एक खांब विजेचा, पावसामुळे विजेचे दोन खांब कोसळले, खांब खांब हा शब्द तसाच राहतो, दोन विजेचे खांब कोसळले, एक खांब कोसळला पावसामुळे. मणी एक मणी आहे, माळेमध्ये मणी म्हणजे 100 मण्यांची माळ असेल पा, 100 मणी आहेत एका माळेमध्ये ओवलेले, म्हणजे मणी हा शब्द एक वचनी आहे, अनेक वचनात सुद्धा तो तसाच वापरला जातो. त्याचं कारण दीर्घ इकारांत, जो काही त्याच्यात दीर्घ इकार आलेला आहे ते अनेक वचनात तो बदलत नाही. शिपाई दीर्घ इकार आलेला आहे, एक शिपाई गैरहजर होताच कामावर, चार शिपाई गैरहजर होते, म्हणजे चार संख्या दाखवली तरी मूळ रूप बदलत नाही, शिपाईचं अनेक वचन शिपाईच होतं, मणीचं अनेक वचन अनेक वचन मणीच होतं, खांबचं अनेक वचन खांबच होतं. एक लाडू खाल्ला, मी दोन लाडू खाल्ले, क्रियापद बदलतं पण त्याचं वचन बदललं, एक वचनचं अनेक केलं तर त्याच्या मूळ रूपात बदल होत नाही. साधू एक वचनी रूप, त्यानंतर त्याचं अनेक वचनी रूप साधूच होतं पा, म्हणजे दीर्घ उकार आलेला आहे, दुसरा दीर्घ उकार म्हणजे दुसरा उकार लक्षात घ्या. साधू एक वचनी रूप, अनेक वचनी रूप साधू, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या अकारांत आहेत ते शब्द दीर्घ इकारांत आहेत मणी आणि शिपाई, दीर्घ उकारांत लाडू आणि साधू हे शब्द आहेत, ते एक वचनी आणि अनेक वचनी, एक वचन आणि अनेक वचनात त्याचं सारखेच वापरले जातात,
वचन बदललं तरी मूळ रूपात बदल होत नाही. त्यानंतर पुढचा नियम महत्वाचा आहे आपल्यासाठी, औकारांत पुल्लिंगी नामे नाहीत. औकारांत म्हणजे काना आणि दोन मात्रे. औकारांत समजा क अधिक औ बरोबर कौ, असं जे काही आहेत औकारांत म्हणजे एखादा शब्द कि ज्यामध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षरात औ हा सूर येतो अशी पुल्लिंगी नामेच अस्तित्वात नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे इथं औ कधीच येणार नाहीये, काना दोन मात्रे कधीच येणार नाही, पुल्लिंगी नामेच अस्तित्वात नाहीत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे परीक्षेला प्रश्न जर एखादा शब्द आलेला असेल, शेवटच्या अक्षरात दिलेला असेल त्याने औ कि जो शब्द नसेल पुल्लिंगी नाम आपल्या मराठीमध्ये, तर ते हा नियम लक्षात घ्या, औकारांत पुल्लिंगी नामे नाहीत. त्यानंतर स्त्रीलिंगी नामांच्या बाबतीमध्ये आपण पाहूया पा, तर स्त्रीलिंगी नामे त्यामध्ये नियम आपण लक्षात घ्या, अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने कधी आकारांत तर कधी दीर्घ इकारांत होतात. पा, एक वचनी उदाहरण आहे पा, माळ, एक माळ आहे. जर एकापेक्षा अधिक असतील तर आपण माळा असं आपण म्हणतो. शेवटच्या अक्षरात आ स्वर आलेला आकारांत म्हणजे अकाराचा आकार झाला पा. अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने कधी आकारांत होतात. आता ती माळ म्हणजे हा माळ हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ती सून स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी नामांच्या बाबतीत पाहतोय आपण. ती विहीर, ती म्हैस म्हणजे स्त्रीलिंगी नामे आहेत. त्याचं एक वचनचं अनेक वचन करताना अकार आहे त्याच्या शेवटच्या अक्षरामध्ये, त्या ठिकाणी अनेक वचन होताना आकारांत तर कधी दीर्घ इकारांत होतात. सून सुना म्हणजे आकारांत शब्द आहे. विहीर विहिरी दीर्घ इकारांत आहे. म्हैस म्हशी, दोन म्हशी, त्यानंतर दीर्घ इकार आहे, इकारांत हा शब्द आहे. म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने कधी आकारांत तर कधी दीर्घ इकारांत होतात, स्त्रीलिंगी नामांच्या बाबतीत लक्षात ठेवा. दुसरा नियम आहे, आकारांत स्त्रीलिंगी नाम जर तत्सम असेल, मगाशीच मी सांगितलं तत्सम कोणाला म्हणायचं असेल, तर अनेक वचनातही ते तसेच राहते, अनेक वचनात बदलत नाही. स्त्रीलिंगी नाम आहे ते तत्सम आहे. तत्सम म्हणजे काय, संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये, संस्कृत मधून मराठीमध्ये जे शब्द आलेले आहेत ते जसेच्या तसे राहतात, ते बदलत नाहीत, त्यांना तत्सम शब्द आपण म्हणतो. पा, पण तो स्त्रीलिंगी शब्द आहे. ती विद्या, त्याचं अनेक वचनी रूप केलं तरी ती विद्याच स्त्रीलिंगीच आहे, रूप स्त्रीलिंगीच आहे, पण एक वचनी, एक वचन विद्या आणि अनेक वचन विद्याच होतं. दोन प्रकारच्या विद्या ग्रहण केल्या, एक प्रकारची विद्या ग्रहण केली म्हणजे विद्याचं अनेक वचनी रूप विद्याच होतं. मला एक भाषा येते म्हणजे भाषा एक वचनी रूप. मला पाच भाषा येतात, पाच भाषा म्हणजे अनेक वचनी रूप. मूळ रूपात बदलच होत नाही कारण तो शब्द तत्सम शब्द आहे आणि तो आकारांत स्त्रीलिंगी नाम आहे. त्यामुळे त्याचं अनेक वचनी रूप जे मूळ रूप आहे तेच राहतं. त्यानंतर पुढचा नियम पहा, दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन याकारांत होते. आता एक वचनी काही शब्द पाहूया की जे दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत. तर समयी दीर्घ इकार आहे. बी म्हणजे ब अधिक दीर्घई बरोबर बी, दीर्घ इकारांत आहे. स्त्री दीर्घ इकार, नदी दीर्घ इकार, आजी दीर्घ इकार, बाई दीर्घ इकार. आता इकारांत हे सगळं, ती समयी, ती बी, ती स्त्री, ती नदी, ती आजी, ती बाई म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहेत. याचं अनेक वचनी रूप हे याकारांत होते म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षरामध्ये या येतो. समयी अनेक वचनी रूप समया म्हणजे याकारांत आहे. बी बी या, स्त्री स्त्री या, नदी नद्या, आजी आज्या,
बाई बायका आणि क्वचनिरूप या पद्धतीने होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा नियम आहे पहा, उकारांत स्त्रीलिंगी दीर्घ उकारांत. दीर्घ उकार म्हटला की दुसरा उकार लक्षात घ्यायचा. स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कधी वाकारांत होते तर कधी दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी शब्द तसाच राहतो. आता या ठिकाणी ऊ एक ऊ डोक्यामध्ये उवा होतात बघा, म्हणजे एकापेक्षा अधिक असतील तर उवा म्हणतो. ऊच झालं उवा, वाकारांत झालं. पिसू पिस वा, वाकारांत झालं बा. ती ऊ ती पिसू, ती जाऊ, ती वस्तू, ती बाजू, ती वधू, सर्व शब्द स्त्रीलिंगी नामे आहेत. एक वचनामधले पिसू आणि एक वचनी रूप पिस वा, वाकारांत. जाऊ जावा, वाकारांत. वस्तू वस्तू, दीर्घ उकारांत कायम राहतो. वस्तू वस्तू, एक वस्तू दोन वस्तू. एक बाजू नाण्याची, नाण्याला दोन बाजू असतात, म्हणजे संख्या वाढवली तरी बाजू मूळ शब्द आहे असाच राहतो. वधू एक वधू, दोन वधू. वधू म्हणजे काय? आपण वर आणि वधू म्हणतो. वर म्हणजे नवरा, वधू म्हणजे नवरी. एक नवरी, दोन नवऱ्या, तीन नवऱ्या असं मराठीत म्हणतो. पण वधूच्या बाबतीत बदलत नाही. वधू एक, दोन वधू. उकार उकारांत कायम राहतो. त्यानंतर पुढचा नियम आहे पहा, ऐकारांत म्हणजे लक्षात घ्या, ऐ म्हणजे दोन मात्रे. ओ कारांत तर ओ म्हणजे काना आणि एक मात्रा. ओ कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेक वचन पुढील प्रमाणे होते. आता हे शब्द स्त्रीलिंगी आहेत पा. पै ती पै, ती बायको. पै पैसा आपण म्हणतो, पै पैसा भरपूर आहे त्यांच्याकडं. पै एक वचनी रूप, पया अनेक वचनी रूप. त्यानंतर बायको एक, एक बायको, दोन बायका केल्या त्यांनी असं आपण म्हणतो. म्हणजे बायकोचं बायको एक वचनी, बायका अनेक वचनी रूप आहे. ऐ कारांत ओ कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेक वचन पुढील प्रमाणे होते. ही दोन उदाहरणं लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण नपुसक लिंगी नामांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने वचन बदलतं त्याच्याकडे जाऊया. पहिला नियम आहे दीर्घ इकारांत नपुसक लिंगी नामांचे अनेक वचन प्रथम एकारांत होऊन मग त्याला य हा आदेश होतो. यचा आदेश होतो बघा. एक वचनी मोती म्हणजे एक मोती आहे, त्याचं अनेक वचनी रूप जे आहे ते मोते अशा प्रकारे होतो. त्यानंतर मिरी मिरे अशा प्रकारे. आता काही विद्यार्थ्यांना हे शब्द नव्यानं वाटत असतील, त्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे. दीर्घ इकारांत नपुंसक लिंगी ते मोती, ते मिरी नपुंसक लिंगी नामांचे अनेक वचनी प्रथम एकारांत होऊन मग, एकारांत होऊन म्हणजे त्याला एक मात्रा आणि नंतर मग य हा आदेश त्याला जोडला जातो. तर पुढचा नियम आहे अकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. आता बघा, घर मूल मन पान हे एक वचनी शब्द आहेत, त्याच्या शेवटच्या अक्षरात अकार आलेला आहे. अकारांत अकारांत नपुसक लिंगी. नपुसक लिंगी म्हणजे काय? ते घर, ते मूल, ते मन, ते पान, म्हणजे नपुसक लिंगी नाम आहेत हे सगळं. त्याचं अनेक वचन एकारांत, एकारांत म्हणजेच एक मात्रा पा. एकारांत म्हणजेच एक मात्रा होतो त्याचा पा. मग घर घरे, मूल मुले, मन मने, पान पाने, म्हणजे अनेक वचनी रूप नपुसक लिंगी जर नाम असेल ते अकारांत असेल तर त्याचं अनेक वचन हे एकारांत म्हणजे एक मात्रा त्याच्या शेवटच्या अक्षरावर जोडला जातो. हाही नियम आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. पुढचा नियम आहे पहा की दीर्घ उकारांत नपुसक लिंगी. नपुसक म्हटलं की ते, स्त्रीलिंग म्हटलं की ती आणि पुल्लिंग म्हटलं की तो, लक्षात घ्यायचं. नपुसक लिंगी नामांचे अनेक वचन एकारांत होते. आता एकारांत म्हणजे एक मात्रा, दीर्घ उकारांत म्हणजे दुसरा उकार शेवटच्या अक्षरात असेल. उदाहरणार्थ वासरू दुसरा उकार आहे, लेकरू दुसरा उकार आहे. ते वासरू, ते लेकरू आपण म्हणत असतो, म्हणजे दीर्घ उकारांत. त्याचं काय होतं पहा,
अनेक वचनी रूप एकारांत म्हणजे एक मात्रा वास रु वास रे म्हणजे एकारांत आहे रे एकार आलेला आहे त्याच्यात लेकरु लेकरे या प्रकारे दीर्घ उकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते हा एक नियम लक्षात ठेवा पुढचा नियम आहे पुढचा नियम आहे एकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन दीर्घ इकारांत होते पहा एकारांत म्हणजे एक मात्रा त्याच्या शेवटच्या अक्षरात आले दीर्घ इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी अनेक वचनामध्ये होते तळे नपुंसक लिंगी आहे ते तळे ते केळे ते गाणे तळे तळी अनेक वचनी रूप केळे किळी गाणे गाणी दीर्घ इकारांत अनेक वचनी रूप होत नपुंसक लिंगी आहेत त्याच्या शेवटच्या अक्षरात यकारांत आलेला आपल्याला पाहायला मिळतो एकारांत असेल नपुंसक लिंगी नामांच्या बाबतीत तर अनेक वचनी रूप दीर्घ इकारांत होतो हा एक नियम लक्षात ठेवा आणि पुढचा मुद्दा जो आहे एक वचन व अनेक वचनांचे काही विशिष्ट प्रकार गाई गाई मध्ये घेतो मी थोडस एखाद्या व्यक्तीविषयी आदराने बोलताना अनेक वचनात बोलण्याची पद्धत आहे ती आदरार्थी अनेक वचने आहेत उदाहरणार्थ ते शिवाजी महाराज ते डॉक्टर म्हणजे एक जरी असेल डॉक्टर तर तो डॉक्टर म्हणण्याऐवजी आपण त्या ठिकाणी आदर व्यक्त करतो आदर आणि ते डॉक्टर असं म्हणतो एकाच माणसाला ते डॉक्टर खूप छान आहे तुम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंटला जा असं बोलतो आपण म्हणजे आदरार्थी अनेक वचने डॉक्टर तर एकच असतो पण ते डॉक्टर जेव्हा म्हणतो त्यावेळेला आदरार्थी अनेक वचन त्या ठिकाणी होतं ते शिवाजी महाराज हे एकच आहे पण ते शिवाजी महाराज जेव्हा वापरतो त्यावेळेला आदरार्थी अनेक वचन होतं त्यानंतर दुसरा एक काही नामे मुळातच अनेक वचनी असतात उदाहरण असतं कष्ट कांजिण्या हाला पेष्ट्या आता कष्ट म्हणजे एकच कष्ट नाही तिथे भरपूर कष्ट आहेत कांजिण्या म्हणजे आपल्या शरीरावर येतात बघा एक नाही अनेक असतात हाला पेष्ट्या खूप सहन करावे लागतात म्हणजे हे शब्द जे आहेत हे मुळातच अनेक वचने असतात त्यांचं एक वचनी रूपच होत नाही एक वचन होत नाही काही ठिकाणी नामाचा वापर एक वचनात असतो पण त्यातून विपुलता विपुलता म्हणजे एकापेक्षा अधिक पुष्कळ भरपूर विपुलता दाखवली जाते त्यावेळेला हे पदार्थ संख्येत मोजता येत नाही इतके भरपूर आहेत की आपण त्याची गणना करू शकत नाही पा उदाहरणार्थ म्हाताऱ्याजवळ रगड पैसा आहे पा पैसा आता वास्तविक पाहता पैसा आहे म्हणजे त्याच्याजवळ 2 रुपये 100 रुपये 1000 रुपये आहेत असं आपण म्हणू शकत होतो पण याच्या ऐवजी पैसा हा एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे म्हाताऱ्याजवळ रगड पैसा आहे म्हणजे पैसा आहे तो मोजता येत नाही संख्येमध्ये आपणाला अशा वेळेला त्या ठिकाणी त्या पैसा या शब्दाचा वापर एकवचनीच केला जातो एकवचनात असतो बघा पैसा हा शब्द एकवचनी आहे वास्तविक पैसा म्हणजे भरपूर आहे त्याच्याकडं मग भरपूर आहे एकापेक्षा अधिक म्हटलं तर अनेक वचने असतो परंतु काही ठिकाणी नामाचा वापर एकवचनात असतो एकवचनी वापर जरी असला तरी त्यातून विपुलता म्हणजे एकापेक्षा अधिक आहे हे जाणवतं दाखवली जाते त्यावेळेला हे पदार्थ आपल्याला संख्येत मोजता येत नाही ज्या वेळेला संख्येत मोजता येत नाही त्यावेळेला त्याचा वापर हा एकवचनी केलेला असतो लक्षात घ्या घ्या असं हा नियम त्यानंतर पुढचा नियम आहे पा काही पदार्थ वाचक नामे एक वचनात असतात पा जसं की दररोजच्या जीवनामध्ये दही दूध तूप लोणी श्रीखंड भात हे पदार्थवाचक नामे ती एक वचनातच वापरतो आपण त्याचं अनेक वचन पदार्थवाचक नामे पण ती काही ही अनेक वचन होत नाही अनेक वचन होत नाही लक्षात घ्यायचे पा पण ते पदार्थवाचक नामे दही दह्या असं म्हणत नाही दूध दुध्या म्हणत नाही आपण दूध एक लिटर दूध 2 लिटर दूध 10 लिटर दूध म्हणजे अनेक एक वचनातच त्याचा वापर केला जातो काही समवाचक नामात अनेक गोष्टींचा समावेश असला तरी त्यांच्याविषयी एक वचनातच बोलले जाते आता एक वचनातच बोलले जाते समूहवाचक नाम आहेत समूहवाचक म्हणजे थवा पक्ष्यांचा थवा तिथे अनेक पक्षी आहेत पण वापर एक वचनात करतो ढीग भरपूर ढीग आहे
झुडदा, घड, द्राक्षाचा घड म्हणजे एकापेक्षा अधिक द्राक्ष त्याच्यामध्ये सामावलेली आहेत, पण त्या घड या शब्दाचा वापर एकवचनीच केला जातो. समूह वाचक नामांचा वापर हा एकवचनी कधी कधी केला जातो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुढच्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे त्याच्याकडे आपण वळूया. यावर आधारित या प्रकारची प्रश्न येतात. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील नामांची अनेक वचनी रूपे होतात? आता बघा, पर्याय दिलेला आहे युक्ती, शक्ती, तिसरा पर्याय भक्ती, चौथा पर्याय कृप्ती. 2020 च्या परीक्षेला हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला होता. त्यामध्ये आपण पाहूया पुढील पैकी कोणत्या पर्यायातील नामांची अनेक वचनी रूपे होतात. आता अनेक वचनी, युक्ती, एक युक्ती असेल तर एक युक्ती म्हणतो आपण, एकापेक्षा अधिक असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या, युक्त्या म्हणजे याचं अनेक वचनी रूप होतं. त्यानंतर शक्ती, आपण शक्त्या म्हणत नाही, शक्ती आणि भक्ती यांचं जे रूप आहे ते बदलत नाही पा. कृप्ती, कृप्त्या म्हणजे याचं रूप बदलतं, अनेक वचनी रूपे होतात. पण भक्ती आणि शक्तीचं अनेक वचनी रूप होत नाही, म्हणून युक्ती, युक्त्या, कृप्ती, कृप्त्या या नामांची अनेक वचनी रूपे होतात. म्हणून योग्य जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं शेवटचा या ठिकाणी प्रश्न आपण पाहूया. पुढे पहा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो, आलेला आहे 2021 च्या परीक्षेला. पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असलेला पर्याय निवडा, म्हणजे अनेक वचन त्या शब्दामध्ये आहे. पहा, भरारी, बासरी, चादरी, तुतारी. पहा, भरारी, उंच भरारी घेतली म्हणजे ती एकच भरारी घेतलेली आहे. बासरी एक वचन आहे. तुतारी, एक तुतारी, एक वचनी शब्द आहेत. भरारीचं भराऱ्या होईल अनेक वचनी, बासरीचं बासऱ्या होईल अनेक वचनी, तुतारी तुतार्या होईल अनेक वचनी. आता चादर एक वचनी शब्द आहे. चादर त्याचं अनेक वचनी रूप आहे चादरी, म्हणजे अनेक वचनी शब्द असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 चादरी. म्हणून चादर एक वचन, चादरी अनेक वचनी, आणि अनेक वचनी आपल्याला शब्द पर्यायातून निवडायला सांगितलंय. म्हणून योग्य पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. पुढचा एक शब्द पाहतो तो आपल्याला महत्वाचा आहे म्हणून शेवटचा प्रश्न घेतो, महत्वाचा आहे आपल्याला तो. तर पुढचा एक प्रश्न आहे पहा, आनंद या नामाचे वचन ओळखा. आता एक वचन पर्याय आहे एक, दुसरा पर्याय बहुवचन, तिसरा आहे उभय वचन, चौथा आहे आदरार्थी बहुवचन. आता स्पष्टीकरण थोडक्यात पाहूया. आनंद हा शब्द कायम एक वचनीच वापरला जातो, लक्षात घ्या, विसरायचं नाही. आनंद हा शब्द कायम, भरपूर आनंद होतो, त्याच्यामध्ये समूह आहे, भरपूर आनंद आहे, पण तो एक वचनीच वापरला जातो, त्याचे अनेक वचन होत नाही, तो शब्द अनेक वचनात वापरता येत नाही. तर म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद सरांनी, खूप 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 म्हणजे अतिशय सविस्तरपणे घेतलेले आहे. मला वाटतंय आजचा जो घटक आहे तुम्हाला 8वी 9वी ते 10वी पर्यंत उपयोगी पडणार असं आहे. त्याची उपप्रकार इतक्या सविस्तरपणे सरांनी घेतलेले आहे. तर सरांचं जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मी मनपूर्वक खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण आज इथे थांबूया, उद्या पुन्हा एकदा 7 वाजता नवीन विषयाने आपण पुन्हा भेटणार आहोत. तर आपण सर्वजण थांबूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर.